एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हमसून हमसून रडलेले संतोष बांगर हे सगळ्यांनाच आठवत असतील. शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर आमदार बांगरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आपण तुमच्या सोबत आहोत आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबतच राहू असा शब्द दिला. भेट घेतल्यानंतर ते हिंगोलीमध्ये गेले, बंडखोरांविरोधात मोर्चा काढला. निष्ठावंत म्हणून शिवसैनिकांनीही बांगरांची जंगी मिरवणूक काढली. तिथंच जनसमुदायासमोर बांगर हे हमसून हमसून रडले. मतदारसंघात आक्रमक भाषण करत त्यांनी प्रचंड सहानुभूती मिळवली. पण तिथून अवघ्या 10 दिवसातच बांगर यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात थेट एकनाथ शिंदे यांच्यासोबत एंट्री घेतली आणि त्यांच्या बहुमतासाठी मतदानही केलं. तेव्हापासून संतोष बांगर यांच्या या भूमिकेची मतदारसंघात अनेक वेळेस चर्चा होते. मतदारसंघातील गावात गेल्यानंतर त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं, त्यांची हेटाळणी केली जाते. थोडक्यात मतदारांना त्यांची ही भूमिका फारशी आवडलेली नाहीये. लोकसभेलाही हिंगोली मतदारसंघात महायुतीचे 5 आमदार असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेचे नागेश पाटील अष्टीकर हे विजयी झालेत. या विजयात बांगर यांच्या कळमनुरीमध्येही अष्टीकरांनी घसघशीत लीड घेतले. त्यामुळे यंदा संतोष बांगर यांच्या आमदारकीवर नांगर फिरवला जाऊ शकतो असं बोललं जाते. उद्धव ठाकरे सुद्धा बांगर यांच्या विरोधात तेवढाच तगडा उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कळमनुरी मतदारसंघातील यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे इतकं तर नक्की आहे. लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहूयात कळमनुरी मतदारसंघात काय आहे परिस्थिती. कळमनुरी मतदारसंघात मुस्लिम, आदिवासी, बंजारा आणि हटकर या समाजाचं मोठं प्राबल्य आहे. यातील हटकर आणि आदिवासी समाजाच्या मतांवर माकपचे विठ्ठल नाईक हे 3 वेळेस आमदार झाले. कळमनुरी मतदारसंघ हा काँग्रेसचाही बालेकिल्ला आहे. रजनी सातव, राजीव सातव यांनी याच मतदारसंघातून निवडून येत विधानसभा गाजवली. मराठवाड्यातील धार्मिक वातावरणाचा फायदा उचलत शिवसेनाही इथं वाढली. 1999 साली परभणी जिल्ह्यातून वेगळा होत हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे गजानन घुगे हे निवडून आले. 2004 मध्ये सुद्धा गजानन घुगे हे दुसऱ्यांदा निवडून आले. या मतदारसंघातील गतनिवडणुकींचा विचार केल्यास 2009 मध्ये राजीव सातव यांनी 10,000 मतांनी गजानन घुगेंचा पराभव केला. 2014 निवडणुकीत राजीव सातव यांनी खासदारकीसाठी उडी घेतल्यानं त्यांच्या ठिकाणी काँग्रेसकडून संतोष टारफे हे आमदार झाले. टारफे यांनी शिवसेनेच्या गजानन घुगे यांचा अवघ्या 300 मतांनी घासून पराभव करून विजय मिळवला. टारफे हे काँग्रेसचे उमेदवार असल्यानं त्यांना मुस्लिम आणि आदिवासी मतदारांनी भरभरून मतदान केलं. 2019 निवडणुकीपूर्वी घुगेंचा 2 वेळेस पराभव झाल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेल्या संतोष बांगर यांना इथून संधी दिसू लागली. शेतकऱ्यांचे आणि आदिवासी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत ते मतदारांपर्यंत पोहोचले. ठाकरेंनीही बांगर यांच्यावरती विश्वास दाखवत त्यांना तिकीट दिलं. त्यावेळी 82,000 मतं मिळवत बांगर हे निवडून आले. तर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार अजित मगर दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि काँग्रेसचे संतोष टारफे हे 3 क्रमांकावर फेकले गेले. आता गत 2.5 वर्षांमध्ये सगळी समीकरणं बदलली आहेत. बांगरांनी शिंदेंची साथ देताच संतोष टारफे आणि अजित मगर यांनी मातोश्री गाठून शिवबंधन बांधलं. आता हे दोघंही ठाकरेंच्या गटात आहेत. दोघंही बांगरांना तगडे पर्याय ठरू शकतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे कळमनुरी मतदारसंघात आदिवासी मतदारांची संख्या अधिक आहे. टारफेंकडे आदिवासी युवक कल्याण संघटनेच्या माध्यमातून समाजाचं चांगलं नेटवर्क आहे. आदिवासी समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आजही ते संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी आहेत. आदिवासी समाजात त्यांना मानाचं स्थान आहे. याच्याच जोरावर त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. अजित मगर हे कळमनुरी तालुक्यातील रहिवासी आहेत. ते दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या अत्यंत विश्वासातले होते. 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांनी सातवांचं हिरिरीने काम केलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली. जिल्हा परिषदेच्या वाकोडी गटातून अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करून बहुमताने ती निवडणूक जिंकली. 2019 मध्येही त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून 2 क्रमांकाची मतं मिळवली होती. आता यंदा त्यांनीही विधानसभेची निवडणूक लढवायची तयारी केली आहे. शिवाय जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विनायक भिसे पाटील हे कळमनुरी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करतायत. विनायक भिसे यांचा कळमनुरी या मतदारसंघात चांगला संपर्क आहे. त्यामुळे बांगर यांच्या विरोधात ठाकरेंकडे 4 पर्याय असल्याचं दिसून येत आहे. ठाकरेंना लोकसभेवेळीच विधानसभेचाही आता कॉन्फिडन्स आलाय. काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव निवडणूक प्रचारापासून काहीशा अलिप्त होत्या. अष्टीकरांच्या प्रचारात त्या कुठेही सहभागी झाल्याचं समोर आलं नव्हतं. तरीही काँग्रेस पक्षाने ठाकरेंना साथ दिली.
जून 2024 अखेर त्यांची विधान परिषदेची मुदत संपुष्टात येणार होती, त्यामुळे अष्टीकरांना कळमनुरीमधून मताधिक्य न मिळाल्यास ही जागा आपल्याकडे खेचून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं बोललं गेलं. तरीही कळमनुरी मतदारसंघात ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस जिल्हा अध्यक्षांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे अष्टीकरांना 21,000 अधिकचं लीड मिळाले. आता सातव यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे, त्यामुळे आता ही जागा ठाकरेंना सुटणार इतकं तर स्पष्ट मानलं जाते. दुसऱ्या बाजूला महायुतीत ज्याचा आमदार त्याची जागा या सूत्रानुसार ही जागा शिवसेनेलाच सुटेल असं दिसते. सोबत आलेल्या सहकाऱ्यांना डावलायचं नाही असा एकनाथ शिंदेंचा निर्धार आहे, त्यामुळे संतोष बांगर हेच पुन्हा उमेदवार असतील. पण बांगर यांच्या विरोधात मतदारसंघातील एकूण चित्र, त्यांना स्थानिक पातळीवरून सामान्य लोकांकडून होणारा विरोध या गोष्टी लक्षात घेता भाजप ही जागा मागून घेऊ शकते. माजी आमदार गजानन घुगे हे आज घडीला भाजपमध्ये डेरे दाखलेत. भाजपचे ते उपाध्यक्ष आहेत आणि अल्पावधीतच त्यांनी देवेंद्र फडणवीसांशीही जवळीक साधली आहे, त्यामुळे कळमनुरी मतदारसंघ भाजपकडे आल्यास गजानन घुगे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. आता या सगळ्या साठमारीत विजयाची आणि आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.